नमस्कार, न्यूज स्थानामध्ये आपल्या सर्व केलं होतं, त्यामध्ये जे नगरसेवक आहेत यांचे फोटो त्यांनी त्या सर्वांच्या कामांवर लावले होते. विविध कामांमध्ये जी आर्थिक जी तपास यांच्या जी संवाद साधणार अशा संदर्भात या ठिकाणी आले आहेत. लोकप्रतिनिधींची उत्तरे द्यावीत म्हणजे काय उत्तरं द्यावीत आणि काय म्हणणं आहे त्यांचं, ना नेमका त्यांचा आरोप कोणावर आहे, नगरसेवकांवर आहे, कोणत्या अधिकाऱ्यांवर आहे, कोणावर आरोप आहे आणि अजय जय यांच्या मनात भ्रष्टाचाराचं प्रदर्शन आणि त्याच्यामध्ये प्रत्येक नगरसेवकांचा किंवा जे दिशादर्शक बोर्ड असेल त्याची माहिती देण्याकरता मी तिथे प्रदर्शन भरलं होतं. तेव्हा काही नगरसेवकांना असं प्रतिसाद त्यांनी दिलं की बाबा जे कामाची माहिती मी तिथे दिली होती ते चुकीचं माहिती दिली होती, तर त्या अनुषंगाने त्यांनी माझ्यावरती काय ब्लॅकमेलिंगचं किंवा अब्रू नुकसानीचं दावा टाकणार होते. त्यांनी तसं काही केलेलं नाही आहे. गेल्या एक महिन्यापासून आता मला नोटिसेस किंवा काही पोलीस स्टेशनमधून कॉल आलेला नाही आहे. तर माझं त्यांना एकच मत म्हणणं आहे की जर त्यांना माझ्या कुठल्याही डॉक्युमेंटमध्ये त्यांना संशय येत असेल, हा महानगरपालिकेतून काढलेला माहिती अधिकारातून काढलेले डॉक्युमेंट्स आहेत, तर त्यांनी इथे यावं आणि मी त्यांना स्पष्टीकरण देऊ शकतो प्रत्येक डॉक्युमेंटेशनचं. आणि दुसरं ते जे DSR किंवा जे काही टेक्निकल इश्यूजबद्दल ते सांगत आहेत ना, ते ऑन साईट जाऊन आपण व्हेरिफिकेशन करू शकतो. जे काही लोकप्रतिनिधी आहेत, ज्या लोकांनी मागणी करून हे कामं करून घेतलेले आहेत, त्यांची जबाबदारी आहे त्या कामाचं. ज्या भ्रष्टाचार नाही झालं पाहिजे त्या अनुषंगाने त्यांनी त्याची माहिती त्यांच्या देखरेखीखाली काम झाले पाहिजेत. आता महानगरपालिकेमध्ये आता एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला हे दाखवतो आहे, हे जे नगरसेविका आहेत त्यांनी हा 2 लाख रुपयामध्ये आता दिशादर्शक बोर्ड लावले आहेत. याचा मार्केट व्हॅल्यू 25 ते 30 हजार रुपयापेक्षा जास्त नसणार आहे. तर 2 लाख रुपये या गोष्टीसाठी खर्च करत असताना, तर महानगरपालिकेचं पहिला 4 हजार करोड मायनसमध्ये असताना तर हे सगळे कामं करायची गरज काय आहे. आता दुसरं एक याचं कार्यादेश आहे याच्यामध्ये, आणि ज्या ठिकाणी पहिला दिशादर्शक बोर्ड लागलेले आहेत तरी तिथे दुसरं दिशादर्शक बोर्ड लावत आहेत. म्हणजे ज्या कामं झालेले आहेत तिथे परत तोच काम करत घेत आहेत आणि याचं पण 1-1.5 लाख रुपयाचं ते बिल्डिंग काढत आहेत. एक मुद्दा असा आहे, हा हे आपलं कॅम्पस इमारत समोर नागरिकांसाठी विश्रांती कट्टा बांधलेला आहेत, पण हा ज्या विश्रांती कट्टे बांधले आहेत याचे 2 कार्यादेश आहेत. एकच कामासाठी 2 कार्यादेश होऊ शकतं का? आणि 2 मागणीपत्र आहे याच्यामध्ये असं दाखवलं आहे की या बिल्डिंगच्या समोर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याची गरज आहे म्हणून आणि या बिल्डिंगच्या समोर आणि हे मधलं आहे आणि दोन्ही याच्यामध्ये 10-10 लाख रुपयाचा कार्यादेश काढलेले आहेत. तर याच्यामध्ये महानगरपालिका कुठल्या आणि नगरसेवक कुठल्या याच्यामध्ये हे काम करतात याचा आम्हाला थोडा खुलासा द्यावा. आम्ही त्यांना आवाहन करतोय की त्यांनी